आपल्या कार्या डॅशिंग समजल्या जाणाऱ्या मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी आपल्या अतिक्रमण पथकासह थेट चांदणी चौक गाठले. येथे नालीवरील अवैध बांधकाम केल्याचे दिसून येताच त्यांनी धडक कारवाईला सुरुवात केली. धडक कारवाई करण्याकरिता मडावी यांनी आपल्या पथकासह ओकलँड जेसीपी 4 ट्रक आणि 30 पेक्षा जास्त स्वच्छता कामगार घेऊन दाखल झाल्या. यावेळी पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली. मनपा प्रशासनात आपल्या कार्यात डॅशिंग समजल्या जाणाऱ्या मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी आपल्या हाती पदाची सूत्रे घेताच धडक कारवाईला सुरुवात केली आहे. आता मंगळवारी सकाळी 8 वाजता त्यांनी आपल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकासह चांदणी चौकात दाखल होऊन धडक अतिक्रमण कारवाईला सुरुवात केली. त्यांच्यासोबत पोकलँड जेसीबी 4 ट्रक आणि 30 पेक्षा जास्त स्वच्छता कर्मचारी सुद्धा सज्ज झालेत. चांदणी चौक परिसरात नालीवर अनेकांनी अवैध बांधकाम केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी धडक कारवाई केली. या परिसरात अनेक महिन्यांपासून सततच्या बांधकामांमुळे नाल्यांची सफाई होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने कारवाई करण्यात आली आहे, असे येथील माजी नगरसेवक सलीम बेग यांनी मडावी यांना सांगितले. नियमानुसार कारवाई केली जाईल, तुम्ही हस्तक्षेप करू नका, अशा शब्दात माधुरी मडावी यांनी उत्तर दिलेत. या कारवाई दरम्यान काही नागरिकांनी मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा मडावी यांनी आपली धडक कारवाई सुरूच ठेवली. कारवाई दरम्यान मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय जाधव, डॉक्टर सीमा नेताम, मनपा सहायक आयुक्त भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी सहभागी होते. अभी ये एरिया की बहुत कंप्लेंट थी, इधर ये नाली ब्लॉक है, इसके लिए अभी ये नाली ओपन करने के लिए ये सब अतिक्रमण नाली पर का है वो सब निकाल रहे हैं, और ये पूरी नाली ओपन होने तक अभी ये कार्रवाई चल रही है. ये नाली इतनी पैक है, मतलब आप देखो ना, ये कॉन्क्रीटिंग इतना भारी है, ये जेसीबी से भी नहीं टूट रहा है, और इतना पैक करना था, नाली पैक थी, अतिक्रमण था, इसलिए सफाई नहीं हो रही थी ना, तो सफाई करने के लिए तो पूरा अतिक्रमण निकालना ही पड़ता है. ये कब तक कार्रवाई चलेगी? ये पूरी नाली साफ होने तक. वो कोई नक्शा वगैरह नहीं है, वो उनके कागजात है, बांधकाम परवानगी जो सैंक्शन मैप वगैरह इनके पास है नहीं, गलत बता. और रोड पे नाली पे घर बांधने का नक्शा कभी मंजूरी नहीं होता.